नेवाड्याने काही महाविद्यालय जॉईन केली, म्हणजे अहमदनगरचं आहे, धुळेला आहे, 1965-66 जो कालावधी आहे त्याच्यामध्ये त्यांनी लेक्चरशिप केली. इंग्रजी भाषेचे ते लेखक, म्हणजे लिंग्विस्टिक इंग्रजी लिटरेचर त्यांचा होतो, म्हणजे बाय ट्रेनिंग ते इंग्रजीचे प्राध्यापक. त्यांनी इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून कॉलेजेस जॉईन केली. त्यानंतर ते औरंगाबादला गेले. औरंगाबादवरून ते एक वर्षासाठी स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज हे लंडनमध्ये आहे, इथं मराठी शिकवायला गेले. त्या ठिकाणी त्यांनी इतर भाषिक लोकांनी मराठीचा अभ्यास करावा याच्यासाठी मराठी रीडिंग कोर्स आणि मराठी फॉर बिगिनर्स अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. एक वर्षाचा तिथला कालावधी पूर्ण करून ते परत औरंगाबाद विद्यापीठामध्ये परत आले आणि तिथे त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. औरंगाबाद विद्यापीठ पूर्ण झाल्यानंतर ते गोव्याला हेड आणि प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, तिथं त्यांनी काही काळ अध्यापन केलं. त्या काळात त्यांनी कविता लिहिल्या, मी त्याचा परवा उल्लेख केला. तिथून ते रिटायर म्हणजे गोवा सोडल्यानंतर ते पुन्हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासन आहे मुंबई विद्यापीठामध्ये कंपॅरेटिव्ह लिटरेचरचं, ते त्यांनी जॉईन केलं आणि तिथून ते रिटायर झाले. मुंबई विद्यापीठातून रिटायर झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज सिमलाला एक इन्स्टिट्यूट आहे, ती अशा विद्वान लोकांना फेलोशिप देते, पाठ्यवृत्ती देते आणि अशा प्रकारची फेलोशिप नेवाड्यांना दिली गेली. आणि सिमला या ठिकाणच्या वास्तव्यामध्ये त्यांनी जे 1980 दरम्यान सुतोवाच केलेलं होतं हिंदू कादंबरीचं, त्या कादंबरीचा जो ड्राफ्ट तयार झालेला होता त्या ड्राफ्टवरती काम करून ही कादंबरी त्यांनी लिहून काढली आणि 2010 हिंदू प्रकाशित झाली. म्हणजे हा साधारणतः त्यांचा हा जो पट आहे याच्यामध्ये आपण अजूनमधून डोकावून पाहिलं तर नेमाडे आपल्या लक्षात येतात. म्हणजे ज्या मनावस्थेमध्ये त्यांनी कोसला लिहिली त्यानंतर नेमाड्यांनी साहित्यामध्ये, आता त्यांचं एक मत आहे की लघुकथा आहे शुद्र साहित्य प्रकार आहे, म्हणजे त्यांनी इट इज अ जेनर इन्फिरियर टू द नॉवेल अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं होतं. आता ते मत त्यांच्या कोसलामध्ये प्राध्यापक गुंडे नावाच्या कॅरेक्टर बरोबर डिस्कस करताना त्यांनी ते पुन्हा पुन्हा मांडलेलं आहे. पण कादंबरी, कविता, समीक्षा आणि भाषेसंबंधी नेवाड्यांनी खूप सारं संशोधन केलेलं आहे. जिज्ञासू लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही गुगल स्कॉलरमध्ये गुगलमध्ये तुम्ही सर्च करा नेवाड्यांना, तर तुमच्या लक्षात येईल त्यांचे खूप सारे आर्टिकल्स. आता आपल्याकडे पोस्ट नॅक कॉलेजची परिस्थिती पाहिली तर आपण आपल्याकडे एक मानदंड आहे, कोणाच्या नावावर किती पब्लिकेशन आहेत त्याच्यावरून त्याची विद्वत्ता ठरवायची. म्हणजे त्या मापदंडामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर नेवाड्यांच्या नावावरती अनेक रिसर्च आर्टिकल्स अत्यंत रेप्युटेड जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेली आपल्याला आढळून येतात. पण नेमाड्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या, आता कोसलाबद्दल मी बोललो, ती 1964 ती कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर नेमाड्यांचं प्रकाशित झालेलं साहित्य हे डायरेक्ट बिडार 1963 आसपास, बिडार नंतर फूल नावाची कादंबरी लिहिली, 3 फरकाने ते प्रकाशित झाली. त्यानंतर जरीला नावाची कादंबरी लिहिली आणि त्यानंतर झूल नावाची कादंबरी लिहिली. 5 कादंबऱ्या झाल्या. त्यानंतर आपल्याला कादंबरीमध्ये त्यांचा खूप मोठा गॅप आढळतो. त्यानंतर डायरेक्ट हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ ही 2010 कादंबरी प्रकाशित झाली. अर्थात त्याच कादंबरीसाठी त्यांना पुढे ज्ञानपीठ पारितोषिक कमिटीने ते विचारात घेतलं. पण या व्यतिरिक्त नेमाड्यांनी कविता लिहिल्या. देखणी आणि मेलडी हे त्यांचे 2 काव्यसंग्रह आहेत. पैकी मेलडीमध्ये प्रकाशित झाल्या सर्व कविता परत देखणीमध्ये इन्क्लूड करून अधिकच्या कविता असे त्यांचे 2 कविता संग्रह आहेत. मुळात कवी नेमाडे हे
मूळचे म्हणजे विद्यार्थी दशेपासून ते कविता लिहित होते. समकाशी उल्लेख केला की फर्ग्युसन कॉलेजच्या नियतकालिकामध्ये त्यांची कविता पहिली प्रकाशित झालेली आहे. रसरंजन छंद वगैरे त्या काळच्या प्रसिद्ध मासिकामध्ये नेमाड्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानंतर नेमाड्यांनी टीका समीक्षा त्याच्यामध्ये टीका स्वयंवर ज्याचा उल्लेख भाटसरांनी केला या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे. साहित्याची भाषा इंग्रजीमध्ये त्यांनी विपुल लेखन केलं. लेखकाचा लेखक राहू तो का हा त्यांचा निबंध अतिशय गाजला. म्हणजे बहुसंख्य वेळा खूप मोठ्या व्यक्तिरेखांबद्दल खूप साऱ्या आख्यायिका पसरल्या जातात. जसं की कवी ग्रेस बद्दल सांगितलं जातं की त्यांना त्यांचा एक फॅन विदेशातून मोठं चिरूट ज्याला आपण सिगारेट म्हणतो ते आणि स्कॉच अतिशय उच्च दर्जाची स्कॉच त्यांना भेट म्हणून पाठवायचे. कवी ग्रेस विक्षिप्त होते. जसं की त्यांच्या दरवाजा बाहेर बोर्ड असायचा आय एम फ्री बट नॉट अवेलेबल. त्यानंतर अरुण कोलटकर नावाचा दुसरा एक कवी आहे बायलिंगवल त्याच्यावर सुद्धा एक आर्टिकल नेमाड्याने लिहिलेलं आहे. तर ते त्यांच्याबद्दल जो आर्टिकल आला त्याच्यामध्ये अरुण कोलटकर लिव्ह इन मुंबई विदाउट टेलिफोन अँड टेलिव्हिजन म्हणजे त्या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी पसरतात तसं नेमाड्यांच्या बद्दल खूप साऱ्या गोष्टी. नेमाड्यांच्या अखंड कादंबऱ्या पाठ असलेली लोक आहेत. म्हणजे बिडारी कादंबरी अशी आहे की एका मुलीला पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत मुखोद्गत आहे. विद्यार्थी एम ए मराठी झालेला त्यांनी हिंदू प्रकाशित झाल्यानंतर स्वखर्चानं 100 प्रती विकत घेऊन त्या वाटल्या. नेमाडे हे लेखकांचे लेखक आहे. नेमाडे हे साहित्याचं जे वर्तुळ आहे त्याचा परिघ विस्तार नेलाच नेला पण त्याचं केंद्र महानगरीय साहित्याकडून शहरी ग्रामीण हा जो मध्य आहे तिथपर्यंत आणायचं काम केलं आणि ह्या विस्तारलेल्या परिघामध्ये अनेक सारे साहित्यिक निर्माण झाले. त्यामुळे भाटसरांनी जो मग अशी उल्लेख केला की नेमाड पंथीय हा एक पंथच निर्माण झाला. नेमाडे कल्ट असं त्याला काही लोक उपवास आहे ना काही लोक प्रशिक्षण म्हणतात. इकडचे बहुसंख्य सारे लेखक तुम्ही पाहिलं तर ते नेमाड्यांचे चांगले वाचक असतात. नेमाड्यांचं काय प्रसिद्ध होतंय आणि ते आपल्याला कधी आहे वाचायला मिळतंय अशा उत्सुकतेनं लोक बसलेले असतात. म्हणजे एक प्रसंग आहे की मराठी विद्यामध्ये रणधीर शिंदे म्हणून एक प्राध्यापक आहे त्यांच्याशी मी खूप वेळा अधूनमधून बोलत असतो. मराठी विभागामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये साधारणतः 1984 आसपास एक सेमिनार झाला. तो सेमिनार आयोजित करण्यामध्ये मद हातकणे केले सर वगैरे त्यावेळेचे लोक मराठी कांदावरील 50 ते 75 अशा प्रकारचा तो सेमिनार होता. त्या सेमिनारमध्ये मराठी कादंबरीविषयी नेमाड्यांनी जो एक निबंध वाचला तो इतका वादळी ठरला की पुढं पुढं म्हणजे सगळ्या ठिकाणी त्या सेमिनारचा उल्लेख नेमाडे सेमिनार म्हणून करतात. परवा एका सिंधेसरांशी बोलताना असा तो विषय निघाला आणि मग त्यावेळच्या आठवणी काही लोकांनी सांगितल्या की नेमाड्यांचं उंचपूर्ण व्यक्तिमत्व त्या संपूर्ण सेमिनारवर जाणवत होतं. सर्वांना मराठी कादंबरी पूर्वीची कथा प्रधान होती कादंबरीची गोष्ट होती त्या गोष्टीला अनुषंगाने ती कादंबरी पुढे सरकत राहायची. पण नेमाड्यांनी ज्या कादंबरी लिहिल्या त्याच्यामध्ये म्हणजे आता मी कोसला 4 वेळा वाचली आणि कुणीतरी मला प्रश्न विचारला की कोसलाची गोष्ट सांगा तर मला काय सांगते. कारण त्या कादंबरी कथाप्रधान नाही आहेत. प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये त्या नायकाचं त्या प्रसंगाबद्दलचं मत जे तिरकस असेल सरळ असेल त्याला मर्क्युरियल असा शब्द इंग्रजीमध्ये वापरला कुशागर असं जे टिपण ते कादंबरीमध्ये नेमाड्यांचा नायक आपल्याला वापरताना दिसून येतं. म्हणजे आता कोसला हे त्याचे आत्मचरित्र आहे का म्हणजे त्याचा संदर्भ त्यातले सगळे बारकावे जर आपण बघितले तर आपल्याला त्याची खूप सारी शंका येते. पण
पण नेमाड्यांच्या निवडक मुलाखती नावाचं पुस्तक आहे, ते जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल आपल्याला. नेमाडे सांगतात कोसलामध्ये मी 90% आणि माझा बाप 100% आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना अनुभव आला, म्हणजे कोणत्याही लेखका ज्या परिसरामध्ये तो अधिवास करतो, ज्या प्रसंगाशी त्यांचा संबंध येतो, त्या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन त्याच्या साहित्यामध्ये येणं स्वाभाविक आहे, तशाच प्रकारचं येणं. पण आपण नेमाड्यांच्या कादंबऱ्यांच्याकडे जर पाहायला गेलो, मग अशी भाटसराने त्या गोष्टीचा उल्लेख केला. आता कोसला प्रसिद्ध होऊन 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, वाय यू आर टॉकिंग अबाउट दिस ओल्ड बुक, असा प्रश्न आपण कोणालाही विचारू शकतो, जसं की तुम्ही मला विचारू शकता. पण कोसलाचं जे वैशिष्ट्य आहे, कोसलामध्ये पांडुरंग सांगवीकर असं लांबलचक नाव धारण करणारा हा जो नायक आहे, तो नायक जर आपण गृहित धरलं की प्रत्येक 10 वर्षाने एक पिढी बदलत राहते, तर प्रत्येक पिढीला तो आपला पांडुरंग सांगवीकरामध्ये आपलं चित्र आपल्याला का दिसतंय, ही कादंबरी वाचल्यानंतर खास करून आपल्या जास्त लक्षात येईल. अर्थात माझं स्वतःचं असं मत आहे की ज्यांनी होस्टेलचं लाईफ अनुभवलेलं आहे, ज्यांनी आपल्या गावामध्ये काही काळ वास्तव केलेलं आहे, जे लोक अशा खूप साऱ्या नात्यांचा पसार असलेल्या घरामध्ये वाढलेले आहेत, घर भावकी गाव जमीन शेत आणि त्याची एक दुसरी बाजू की जो शहरामध्ये शिक्षण घेत आलेला आहे, आधुनिक शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे, अशा सर्वांना कोसलाच्या पांडुरंग सांगवीकराबरोबर रिलेट करणं हे अत्यंत स्वाभाविक. कोसलामध्ये म्हणजे आपण वाचताना आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी एखाद्या प्रसंगामध्ये आपण चक्कलपणे बसतो, तो आपल्याला खूप जवळ वाटायला लागतो. अर्थात कोसलावरती खूप साऱ्या टीका पण झाल्या, लोकांनी त्याच्याबद्दल लिहिलं. अर्थात त्या कादंबरीमध्ये काय आहे याचा उल्लेख करण्यापेक्षा मला तुम्हाला सांगायला आठवेल की साकेत प्रकाशन हे आहे बाबा भांड प्रकाशन आहे, औरंगाबादून ते प्रकाशित करतात. तर त्यांनी एक काय केलं काम की कोसलाबद्दल नावाचं एक पुस्तकच काढलं. कोसलाबद्दल असता काय कोणी काय काय लिहिलेलं आहे ते सगळं त्या पुस्तकामध्ये त्यांनी छापून टाकलं. कोसला या कादंबरीबद्दल तत्कालीन आजकेत सर्व साहित्यिक सर्व समीक्षक सर्व अभ्यासू काही ना काहीतरी लिहितच असतात. त्यांनी सांगितलं या कादंबरीला बायपास करता येईल, त्या कादंबरीबद्दल लिहावंच वाटतं हेच त्याचं खरं मोठेपण आहे आणि ते आपल्याला जाणवतं. त्याचं कारण काय, कादंबरी वाचताना आपण मी पांडुरंग सांगवीकर उदाहरणार्थ आज वयवर्ष 25 या वाक्यापासून सुरुवात झाली ती शेवटच्या वाक्यापर्यंत आपल्याला लक्षात येतं की त्यांनी जी भाषा वापरलेली आहे ती भाषा स्वतः कष्टानं मिळवलेली भाषा, बोली भाषेचा त्याच्यामध्ये वापर आहे. काही शब्दांना तर म्हणजे उदाहरणार्थ थोर वगैरे असे शब्द जे आहेत ना, ते इतक्या उंच पातळीवर नेमाड्यांनी नेऊन ठेवलेले आहेत की ते आपल्याला ती कादंबरी वाचताना आपल्या लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी नेमाड्यांचं वडील त्यांच्या वडिलांनी एक भयानक दगड मारला, एकनाथ त्यांचा मित्र आहे ते आणि सकाळी खूप भऱ्या पाट्या आणि डोंगर वगैरे पाहायला जातो. आता त्यांचे वगैरे शब्द उदाहरणार्थ शब्द आपण काढलं तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला तिथं आढळत नाही, तो तिथं राहत नाही आहे. म्हणजे हे त्या शब्दात म्हणजे या सगळ्या भाषेला पु ल देशपांडेंनी अतिशय समर्पक शब्द वापरला. साहित्य संमेलनाचं भाषण करत असताना हा जो तरुण आलेला आहे त्यांनी ह्या ज्या भाषेच्या धांदोट्या काढल्या आणि आम्हा समकालीन साहित्यकांना डुलक्या घेताना पकडलं त्यांनी, असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलं. भाषेच्या धांदोट्या असा शब्द त्यांनी वापरला आणि ते आपल्या छोटी छोटी जी वाक्य आहेत त्याच्यातून ते जाणवत राहतात. एक वेगळ्या प्रकारची भाषा आहे जी भाषा आपली वाटते आपल्याला वाटते म्हणून प्रत्येकाला त्याच्याशी रिलेट करावं असं वाटतं. हे कोसलामध्ये खूप ठिकाणी येते. पण कोसलाचं वैशिष्ट्य काय, तर त्याचा जो नायक हा पांडुरंग सांगवीकर हा प्रत्येक गोष्टीचं चिंतन करतो, त्याच्याबद्दल मत व्यक्त करतो, भले ते तिरकस असेल तो तिथं मांडतो.
तो चिंतन करतोय सगळ्या गोष्टींबद्दल चिंतन करतोय तो म्हणतोय आणि आपल्याला त्याच्यातून जाणवत राहतं की आपण हे काहीतरी जो भंपकपणा चाललेला आहे महानगरीय साहित्य जे आहे अर्थात त्याच्यामध्ये भाऊपाते वगैरे ही लोक नंतरच्या नंतर फरक जो पडला पण त्यापूर्वी आपण एका वेगळ्या कादंबरीच्या कुठेतरी नादाला लागून भरकटत चाललोय आणि त्याच्यावरची जी चर्चा आहे ती आपल्याला तिथं जाणवत राहते. तर हा पांडुरंग सांगवीकर वेगवेगळ्या गोष्टीबद्दल आपली मतं मांडतो, त्याचा उद्वेग आहे, वडिलांच्या बद्दलचा राग आहे, गावातल्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल त्याची जाण आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला भावून जातात. म्हणजे कोसला वाचल्यानंतर खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण ती कादंबरी वाचत राहावीशी वाटते लोकांना आणि प्रत्येक नव्या पिढीला ती कादंबरी वाचत राहावीशी वाटते. आता ते किती काळ चालेल म्हणजे नेमाड्याने सांगितलं की माझ्यासाठी आता ते कोसला संपून गेलं पाठीमागं पडलं आता मी त्याचा विचार करत नाही आहे पण वाचक मात्र ते काही सोडत तयार नाही. ज्या पद्धतीने ते लिहितात ती सगळी जी पद्धत आहे ती खूप चांगल्या प्रकारची भाषा येते. आता माझा सगळा वेळ बरासा खाल्लेला आहे त्यामुळं मला खूप सारं त्यांच्याबद्दल बोलायचं होतं परंतु काही मोजक्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे मी. नेमाडे वाचताना त्यांचा जो नायक आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. पहिला पांडुरंग सांगवीकर कुशाग्र बुद्धिमत्तेचा पण तिरकस कॉमेंट करणारा. दुसरा नायक त्यांनी घेतला कोसला संपल्यानंतर त्यांनी दुसरा नायक घेतला चांगदेव पाटील. हा कोसलाच्या पांडुरंग सांगवीकरची नकारात्मकता लोक म्हणले निगेटिव्ह म्हणजे तो हिरो नाही आहे, ही इज अन अँटी हिरो. अँटी हिरोची भूमिका त्याला लोकांनी मांडायला सुरुवात केली कारण तो स्वतःचं घर पाडून टाकण्याविषयी बोलतो, ही सगळी परंपरा बदलण्याविषयी बोलतो, वडिलांबद्दल प्रचंड उद्वेग व्यक्त करतो. तर तो अँटी हिरो हा मागे ठेवून नेमाडे पुढे जातात. चांगदेव पाटील हा त्यांचा जो नायक आहे तो आता प्रगल्भ झाला, तो प्राध्यापक झाला, नवोदित प्राध्यापक आहे. मग हा म्हणजे आता त्यांचाच प्रवास आहे तो वेगवेगळ्या कॉलेजमध्ये. स्थलांतराची जी भाषा आहे ती त्याच्यामध्ये येते की एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतर करत मुंबईकडून ग्रामीण भागाकडे हा प्राध्यापक अनुभव घ्यायला येतो. हा चांगदेव पाटील आता त्यांनी काय केलं वस्तुस्थितीचा स्वीकार केला, रियालिटीचा स्वीकार केला. त्यामुळं चांगदेव पाटील हा रिअलिस्टिक वास्तववादी नायक आहे. पण एका समीक्षकाने म्हटलंय चांगदेव पाटील असा आहे की जणू काही इज अ टिकिंग बॉम्ब ऑफ आयडियाज. म्हणजे कोणत्या आयडिया कधी फोक हे केला मला वाटतं ना टिक टिक करणारा एखादा बॉम्ब तशा प्रकारचा हा बॉम्ब म्हणजे चांगदेव पाटील आहे. ते मुळात 1000 पानांची कादंबरी लिहावी असा नेमाड्यांचा विचार होता पण प्रकाशकांच्या सोयीसाठी वाचकांच्या सोयीसाठी त्यांनी पहिल्यांदा बिढार आणि भूल कादंबरी लिहिली, ती एकत्र प्रकाशित केली. त्यानंतर त्यांनी जरीला आणि झूल ह्या कादंबरी लिहिल्या पण त्या न लिहिता त्याचे 4 भाग लिहिले आणि त्याला चांगदेव चतुष्ट असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला क्वार्टेट असा शब्द वापरतात. अशा प्रकारचा परकीय साहित्यिकाने वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत पण हे चांगदेव चतुष्ट ही कादंबरी आपल्या समोर येते. तर हा चांगदेव पाटील तोही पुन्हा परत म्हणजे त्याच्यामध्ये तर त्यांनी इतकी भयानक स्वरूपाची स्टेटमेंट केलेली आहे. म्हणजे जातीयवादाबद्दल बोलले, शिक्षणाच्या व्यवस्थेबद्दल बोलले, सगळ्याबद्दल बोलले पण नेमाडे हे सर्व लिहित असताना अतिशय म्हणजे वाचकाला आपल्यामध्ये सामावून घेत असतात. अर्थात कादंबरी ह्या काय आहे की लेखक आणि वाचक ह्यांचा 1-to-1 कॉरस्पॉन्डन्स असतो, एकमेकांशी रिलेट करणार. जसं नाटक हे आपण समूहाबरोबर नाटककार समूहाबरोबर कम्युनिकेट करत असतो तसं कादंबरीकार हा एका व्यक्तीबरोबर कम्युनिकेट करत असतो. तसं प्रत्येक वाचकाबरोबर कम्युनिकेट करत असताना जी भाषा आहे ती आपल्याला या सगळ्या कादंबरी काही लोक त्याला रटाळ कादंबरी वगैरे म्हणतात पण त्यांची जी वैशिष्ट्य आहेत त्या सगळ्या वैशिष्ट्यासह तो तिथे येतात. त्यानंतर का नेमाड्याने खूप सारी समीक्षा वगैरे लिहिली पण त्यानंतर नेमाडे जे अवतरले ते म्हणजे एक नवीन नायक आहे. अर्थात हे नायक घेताना सुद्धा नेमाडे इतकं चाणाक्षपणे घेतात
पहिला नायक आहे पांडुरंग सांगवीकर हा जो विद्यार्थी आहे भाषेचा अभ्यासक आहे. दुसरा हा चांदेव पाटील प्राध्यापक आहे मुलांच्या बरोबर शिकणं शिकवणं याच्यामध्ये रमणार आहे शैक्षणिक परिसरामध्ये अकॅडमिक स्वरूपाचा आहे. आता तिसरा नायक जो आहे हा खंडेराव विठ्ठल हा आहे तो आर्किओलॉजिस्ट आहे पुरातत्वशास्त्राचा विद्यार्थी आहे. आणि जसं नेवाड्यानी परंपरा किंवा त्याचा जो नेटिव्हिझमची थिअरी आहे देशीवादाबद्दलची जी थिअरी आहे की तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या अस्मितेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या साहित्यामध्ये आल्या तर ते साहित्य चिरकाल टिकेल अशा प्रकारची जी ग्लोबलायझेशनला निगेट करणारी त्याच्या विरोधार्थी प्रकारची जी थिअरी आहे ती मांडायची. मुळातले तो नेटिव्हिझमवरती त्यांची जी पुस्तिका आहे पुस्तक म्हणून यावं तेव्हा किंवा पुस्तिका म्हणू शकतो आपण ती शिमल्याच्या वास्तव्यामध्ये अर्थात फेलोशिप त्यांना त्यासाठी मिळाली होती ते नेटिव्हिझमचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आता मी काय ते फार पुढं जाऊन वाचलेलं नाही त्याबद्दल मी तिथं बोलणार नाही. पण हा जो खंडेराव विठ्ठल हा नायक हिंदूमध्ये अवतरलेला आहे त्याचा तुम्ही पहिला भाग जर वाचून काढला तुमच्या लक्षात येईल की त्या सिंधू नगरीमध्ये जो उत्खनन चालू आहे त्या सिंधू नगरीत एका डब्बू आणि जिग्गू बैलाच्या गाडीमध्ये बसून हा खंडेराव येतोय. तो आता गेल्या 5000 वर्षाचं उत्खनन करणार आहे. जी आपली परंपरा आहे जी हिंदू संस्कृती आहे जी सिंधू संस्कृती आहे त्याच्यावरती जे आक्रमण झालंय परशुराम रूपी जे आक्रमण झालेलं आहे तर तो जो प्रसंग नेमाड्याने मांडून पुढे त्या कादंबरीकडे जायला लागतात. तर हा जो खंडेराव आहे तोही साधारणतः सुधारित आवृत्ती म्हणा पांडुरंग सांगवीकर चांदेव पाटीलची सुधारित आवृत्ती आणि तो आता परंपरेविषयी बोलतोय तो संस्कृतीबद्दल बोलतोय बोलण्याची त्याची तीच पद्धत आहे. पण हा सारा जर व्याप तुम्ही पाहिला साधारणतः 600 वर पानं आहेत हिंदू कादंबरीची ती कादंबरी वाचताना आपल्या लक्षात येईल की नेमाड्यांचा अभ्यास किती आहे. नेमाड्यांनी जो मोठा असा एक पट मांडलेला आहे ज्याला एका लेखकाची स्पेस आपण म्हणतो त्याचा जो अवकाश आहे त्याच्यामध्ये येणारी पात्र आहेत म्हणजे तुम्ही पात्रांची यादी करायचा जरी प्रयत्न केला तरी ती यादी इतकी मोठी होईल की आपण कंटाळून जाऊ. असा हा जो लेखक आहे तो अत्यंत आदी लेखक उग्र लेखक अशा स्वरूपाची भूमिका आपल्या समोर येते. तो जो आख्यान गातो लोकगीताची त्याला परंपरा म्हणजे देशीवादाच्या सगळ्या खुणा पहिल्या कादंबरीपासून शेवटच्या कादंबरीपर्यंत आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये दिसून येतात पण हिंदूमध्ये ते जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यांचं जे वैशिष्ट्य आहे की व्यक्तीचा उल्लेख गावाचा उल्लेख नावाचा उल्लेख न करता त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण म्हणजे उदाहरणार्थ पुण्यावरून एक ग्रस्त माझ्याबरोबर प्रवेश करायला पुण्याला आता ते ग्रस्त कोण त्यांचं नाव काय वगैरे कळत नाही पण त्या ग्रस्ताबद्दल इतर मूळ माहिती आपल्याला तिथे आढळून येते. त्यांच्या गावाचा एक गरुड नाके कॅप्टन असे एक कॅरेक्टर म्हणजे गरुड नाके कॅप्टन तो ते हिंदूमध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या त्या कादंबरीमधून आपल्या समोर येतात की ज्याच्यामध्ये नेमाड्याच्या देशवादाबद्दल बोलतात ज्या भाषेच्या आग्रहाबद्दल बोलतात मातृभाषेतून शिक्षणाबद्दल बोलतात. भाषा आवश्यकच आहे इंग्रजी भाषा शिकायलाच पाहिजे पण आपली भाषा अधिक समृद्ध करायला पाहिजे त्याच्यामध्ये अधिक आपल्याला मिळणार आहे हे त्यांच्या भाषेमधून आपल्याला लक्षात येतं. तर ही जी भाषा त्या हिंदूमध्ये आपल्याला आढळून येते त्यांच्या त्या चांगदेव चतुर्थ आता त्यांनी हिंदू चतुष्ट लिहायचं असा संकल्प आहे त्यांचा. दुसऱ्या तिसऱ्या भागावरती अर्थात त्याच्या संपर्कात असलेले लोक सांगतात त्याचं प्रूफ रिडिंग वगैरे चालू आहे कदाचित ते भाग येते. तो खंडेराव विठ्ठल आता इथून पुढे जाणार आहे. आतापर्यंत त्याच्या परंपरेविषयी तिथल्या आदिवासाबद्दल बोलत राहतो तर नेमाड्यांचं जे एकूण वाचन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण या अँगलनी त्याच्याकडे वाचायला लागलो तर आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. त्यांची जी भाषा आहे ती इतरांपेक्षा कशी वेगळी वाटते आपल्याला त्यांची जे पात्र आहेत त्यांची नावं आहेत ते जे प्रसंग घेतात त्या सगळ्या प्रसंगाबद्दल आपल्याला जाणवतं आणि त्या कादंबरीच्या वाचायला वाटतं. पण एका गोष्टीचा उल्लेख करून मी आपल्यासमोर थांबणार आहे की जो प्रसंग आहे म्हणजे दुःख ह्या गोष्टीबद्दल लिहिताना म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी जी काही थोडीफार पुस्तकं वाचलेली आहेत त्याच्यामध्ये दुःख या गोष्टीला न्याय देणारा किंवा त्या गोष्टीचे चित्रण करणारा लेखन करणारा नेमाडेसारखा कोणी लेखक असेल असं मला वाटत नाही आहे. अद्वितीय लेखक असं म्हणावं लागेल.
म्हणजे कोसलामध्ये त्यांची बहीण मनी तिचा मृत्यू होतो, तिचा मृत्यू होतो प्लेगच्या साठी. ते त्याला त्या पत्रातून कळतं पांडू सांगवेकरला, तो पुण्यात विद्यार्थी असतोय, त्या मणीच्या मृत्यूला त्याला जे दुःख झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यानं जे चिंतन केलेलं आहे, ते चिंतन म्हणजे तो कादंबरीचा जे दोन पानांचा जो प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे अद्वितीय प्रसंग मानला जातो. पुलंनी त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असताना म्हणजे कोसलानंतर त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये दुःखाचं इतकं निकळ दर्शन मला अन्य ठिकाणी कुठं पाहायला मिळालं. नेमाड्यांची हातोटीच आहे. अशा प्रकारचा प्रसंग हिंदूमध्ये त्यांची एक आत्या असते, तिला महाडोबा पंथाची दीक्षा देताना प्रसंग आहे. तो प्रसंग वाचला की तुम्ही गदगदून जा. त्यांची ती छोटीशी करुणी आत्ता म्हणून तिचं नाव आहे, तिला महाडोबा पंथ म्हणजे आता त्यांच्या गावामध्ये मी सर्च करून पाहिलं एक दत्त मंदिर आहे महाडोबा पंथाची, तिथं मोठी परंपरा आहे आणि महाडोबा पंथ की लोक कृष्ण भक्ती आणि त्यामुळे लीळा चरित्राचा जो प्रभाव आहे तो त्यांच्या लेखनामध्ये खूप ठिकाणी आढळून येतो. तर असा हा जो नेमाडे हे जे लेखक आहे, अर्थात त्याच्याबद्दल वाद प्रतिवाद मत मतांतर असू शकतात, त्यांची सगळीच विधानं तुम्हाला पटतील न पटतील असंही होणार नाही आहे, पण मराठी साहित्यामध्ये अर्थात नेमाड्याचं कर्तृत्व याच्यापेक्षा खूप मोठं आहे. साहित्य अकॅडमीच्या मॅनेजिंग काउन्सिलवरती त्यांनी काम पाहिलेलं आहे, शिमल्यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे, तौलिक भाषाशास्त्राचा अभ्यास याच्यामध्ये त्यांना जो एक स्कॉलरशिप त्यांची देशभर जी आढळून येते ती सुद्धा आपल्याला जाणवेल. तर असा अत्यंत उग्र लेख आदी लेखक कादंबरी लिहिताना त्यांच्यावर जे दिवाळ्यांक काढलेलं होता भालचंद्र नेमाड्यांची होती सब कुछ नेमाडे म्हणून, आणि त्याच्यामध्ये संजय भास्कर जोशी म्हणून एक आय टी मध्ये काम करणारी व्यक्ती आहे पण त्याला साहित्याची खूप आवड आहे, त्यांनी नेमाडेच्या बद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे हिंदूच्या लेखनाची जी प्रक्रिया चालू होती त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जी हस्तलिखित लिहिलेली होती, आता ती कादंबरी 20-30 वर्ष त्याचे 1, 2, 3, 4, 5 ड्राफ्ट मुळात ते फायनल ड्राफ्ट पर्यंत कसे येतात त्याची माहिती त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. तर एखादा कादंबरीकार त्याच्या मनाला पटेल इथपर्यंत ड्राफ्ट जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत नेमाडे ते प्रकाशनाकडे देत नाही. जे पॉप्युलर प्रकाशनचे मार्कावकर आहेत त्यांनी एक लेख लिहिला, त्यात लिहिलं त्यांनी की नेमाड्यांना मी सारखी विचारणा करायचो हिंदू लिहिताना, कधी तुम्ही लिहून देणार आहे छापा देऊ त्यांना कधी लिहून देणार, नेमाडे वेगवेगळी कारण सांगायचे, सुचत नाही आहे लिहितोय आणि हा प्रसंग मनासारखा झालेला नाही तो भाग मला मनासारखा करायचा. ते म्हणाले तिथपर्यंत मला ठीक आहे बाबा, एखादा क्रिएटिव्ह रायटिंग ज्या लिहित असतो त्यावेळेला तिथं म्हणजे सर्जनशीलता जी आहे त्याच्यामध्ये लिमिटेशन, पण जेव्हा ते सांगायला लागले की मी आता ते मुलाचं लग्न आहे त्यासाठी मुली बघायचं आहे असे कारण सांगायला लागले तेव्हा म्हणले मी त्यांच्या मिसेसना फोन केला आणि त्यांना म्हटलं की वहिनी त्यांचं नाव आहे प्रतिभा, म्हणजे वहिनी तू हे काय असले घरगुती कामं त्यांच्या पाठीमध्ये तुम्ही लावले, सगळे लोक त्यांच्या कादंबरीची इतकी उत्कंठतेने वाट बघताय दोघे. तर त्यांची मिसेस म्हणाली कादंबरी लिहिणारे 10 जण आहेत पण पोराचं लग्न करणारे ते एकटेच आहेत त्यांना ते म्हणजे अशा प्रकारचा. आणि ते सध्या राहतो खारघरला मुंबईला, त्यांनी घर घेतले म्हणजे शिमल्यावर परत येताना तो भाग सुद्धा हिंदू मध्ये, म्हणजे त्यांनी सांगितलं की कादंबरीकाराला आहे ना काही वाया जात नाही, त्याच्याकडे जे अनुभव विश्व आहे ते त्याला कादंबरीकाराला खूप मोठा स्पेस असतो मोठा आणि त्याच्यामध्ये ते घालता येते. हिंदू मध्ये त्याचा जो प्रवास आहे ट्रेन मधला, खंडेराव त्याचे वडील गेले बातमी त्याच्याकडे येते आणि तो युनेस्को जो शिबिर लागलेला आहे सिंधू लोथल त्या ठिकाणी आणि तिथून तो परतीच्या आणि फ्लॅशबॅक मध्ये ती कादंबरी घडत असते, तर त्या ठिकाणी तो सगळं मटेरियल वापरलेलं आहे आपला आढळून येतो. तर नेमाडे हा भाषेबद्दल अत्यंत सूक्ष्म विचार करणारा लेख, नव्याने कमावलेली भाषा वापरत असणारा लेख, विद्वान जगभरातल्या साहित्याचे प्रवाह अभ्यास करणारा, जुनं जे काय आहे नवीन जे काय आहे म्हणजे आता उदाहरण खूप मोठे लेखक झाले की नवीन लेखकांना काही किंमत देत नाही आहेत असंही आपण पाहिलेलं आहे, पण अलीकडंच म्हणजे प्रवीण दशरथ बांदेकर म्हणून लेखक आहेत तो त्यांनी उजव्या सोंडीच्या बावल्या वगैरे अशा प्रकारे नवीन कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर नेमाड्याने त्याच्यावरती रसग्रहण केलेलं आहे
लिहिलेलं आढळतं. म्हणजे माणूस म्हणून जमिनीवर